चल बेटा, आजपासून सईची एक्झाम आता ओरल झाली आहे ना बेटा. आज कोणता आहे? ड्रॉइंग ओ माय गॉड, बोललो ड्रॉइंग. काय काढणार आहे तू? फिश अजून हॅपी हाऊस. पेअर ऑफ फिश अँड हॅपी हाऊस. हॅपी हाऊस ऑलरेडी काढले नाही. अरे हो हो, दाखव, तोही दाखवून देतो. चल बेटा बाय, वेळ होऊन आला. बाय ओली पप्पा, तसं असे राधा नाही लागली तरी बेटा. जा पप्पा, किती वेळ लागले विचारून घे. मग ते त्यांच्या मम्मीच्या पाय माझ्या नाही, मम्मी आईच्या म्हणून नाही. चल बाय बेटा. पप्पा घ्यायला येईन डोळा दुखून, तर दवाखान्यात चालू होतं तिच्या डोळ्याला. काय मी काय चालू रात्री तर झोपलाय ना गोमे आपल्या. आणि इकडे विधी मॅडम आलेल्या, ते योगासाठी आली होती. उठली होती मी 6:30 वाजता. तुम्ही बस उठले होते बघू, माझा अंग खूपच असं आखिल आराम करतो. तर गुड मॉर्निंग एव्हरी वन. आता योगाचा टाईम चेंज झाला, एकदम 5 ते 6 किंवा 6 ते 7. बेटा 6 ते 7 करतो म्हणजे इतकं ट्रॅव्हलिंग इतकं हे झालं. आता एक मन म्हणते थोडासा आराम करा, एक मन म्हणते नाही रश्मी कामं कर, नाही तर मग ते आराम करशील तर मग ते आरामाची सवय लागेल. तरी थोडंसं झोपलोच घ्यावं काही, आपण आता झोपलो तर तिकडे वेळ होते आहे ना. आपण याच्यामध्ये पाऊन करू ना, टीव्हीत पाऊन करू. शिपा शेट्टी थांब ना, उठत होते ते आपल्या गोम्याले. 15 मिनटं तर करावंच लागते तरी कारण मी थोडीशी लेट टू पार्ट आहे की नाही अशी अकडली माही. फक्त थोडीशी लेट टू काय माझ्या पोरीने ड्रॉईंग काढली दाखवतो. तिला म्हटलं ते हे दिले होते सब्जेक्ट हॅपी हाऊस पेअर ऑफ फिश, तर तिने हॅपी हाऊस काढलं. छान आहे ना. चला आता थोडंसं गोम्या झोपलेला आहे तिथं झोपला, तर थोडंसं रेस्ट करतो. तर ते मग 9 वाजता उठल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला, मग एक रील काढली कॉमेडी. रील तर पुष्कळ बनवून ठेवलं आहे कॉमेडी, पण एडिट करायला वेळ नाही आहे माझ्याजवळ. आता चालू आहे एक मी म्हटलं आता चला. मग त्याच्यानंतर जेवलो वगैरे, पण खरं सांगू का मला यानं ब्लॉग करायची आठवणच नाही राहिली, कारण की मी थोडंसं सिस्टीम बिघडलं आहे शरीराचं काहीतरी म्हणून. पण असो, पाहू आजचा ब्लॉग काय आहे ते. तर मी स्वयंपाक केला. तुम्हाला माहीत आहे ना मला ब्लॉग करायची आठवणच राहत नाही, भूक एवढी लागली होती. मी जेवण घेतलं आणि बरं की नाही असं बरंच नाही लाग बरं म्हणजे असं विचित्रच लागून राहिलं. झोपली होती मी, आत्ता उठली सई शाळेत सई मी किती वाजता असून झोपली, 9 वाजतापासून झोपली. आत्ता उठली मी. आता आम्ही थोडंसं बाहेर चाललो, ते नेकलेस नेऊन द्यायचं आहे, थंड पाण्याचं माठ वगैरे आणायला जायचं आहे, थोडंसं काम आहे बाहेर. आजच्या व्लॉगमध्ये का जास्त तुम्हाला मिळणार नाही, कारण मी आज दिवसभर झोपलीच होती. तर पाहू आता माझे अजून आता 6:30 होऊन राहिले, सही आली की मी बाहेर जाते. आणि थोडंसं ॲक्च्युली आहे ना माझ्याकडनं आहे ना म्हणजे असं झोपावं वाटून राहिलं, असं काहीतरी असं मिस झालं बा आपल्या आता म्हणजे असं शेड्यूलमध्ये काहीतरी मिस झालं असंच वाटून राहिलं. डोकं भारी भारी पडलं, एक दुपारी झोपायची सवय नाही आहे की नाही. दुपारी जर डोळ्या लागला की माझ्या सारा डोकसं भिनभिन करते, असं म्हणजे असं विचित्रच लागून राहिलं. असं म्हणजे मी सांगूही नाही शकून राहिले असं कसं तरी, असं डोकंही घुम घुम करून राहिलं, शरीरही असं काहीतरी म्हणजे असं सुस्त लागून राहिलं. असं वाटते चित्त पडलं राहावं एक दिवस, काहीच नाही हलावं नाही डुलावं नाही काही नाही कोणाशी बोलावं नाही, आणि सगळं आहे तर भेटलं पाहिजे. आज सकाळी मी तुम्हाला माहिती आहे मी उठली सई गेल्यावर मी म्हटलं परत झोपली, मग 9 वाजता उठली मी. उठायची इच्छा नव्हती मी आज, मी 11-12 वाजेपर्यंत उठलीच नसते, पण स्वयंपाक करायचा होता आईचा बाबाचा केला. स्वयंपाक करताना मी इतका फास्ट स्वयंपाक केला अरे, त्याच्यात आज भांडेवाली म्हणे की मी 2-3 दिवस येत नाही, आता काही समजून दे राहिलं मला. तर चला, तर आम्ही आलो आत्ताच बाहेरच. आम्ही माठ वगैरे पाहायला गेलो होतो, काही काम होतं मार्केटला पण गेलो काहीच नाही, गेलो दुसरीचकडे. आत्ता आलो आणि त्या मित्राच्या तिथं गेलो, तिथंच होतो जेवण वगैरे केलं.
आता आलो इतका टाईम म्हणजे इतका वेळ तिथं राहिलो, आता पहा 11 वाजून गेले. आणि विशेष म्हणजे मी आयफोन घरी विसरले होते सर्वात मोठा, त्याच्यामुळं ना व्लॉग करता आला ना काही नाही. आणि आपले आयफोन आणि याच्या मोबाईलमध्ये जर राहिले व्लॉग काढायला लावले तर भेटत नाही आपल्याला, मग व्लॉगच नाही काढला. नसक आता आज जर बरं नाही वाटलं उद्या सकाळपर्यंत तर उद्या सकाळी दवाखान्यात जावं लागतं, काही पर्याय नाही आहे ना. तर असो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, ॲक्च्युली काही केलंच नाही मी साई. काय म्हणतं गुरु, काय म्हणतं, काय सई काय म्हणतं, ते आवाज कर म्हणते, उठा आवाज कर, तो ते बूम बूम पाहते ह्यावाला, आवाज करा मोठा आवाज करा. तर असो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, तसे काही होतं नाही आजच्या व्लॉगमध्ये, डेली रुटीन सिम्पल होतं, जास्त वेळ तर झोपण्यातच गेला. तर कसा वाटला माझ्या व्लॉगमध्ये नक्की सांगा, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.